दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असं नाही. सुख लाभतं ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून उच्च संस्कृतीवरती अवलंबून. म्हणून जोपर्यंत उच्च संस्कृती तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत सुख तुम्हाला प्राप्त होत नाही. कारण अनेक लोक जे की दारिद्र्य नाश झाल्यानंतर म्हणजे व्यक्ती अधिक धनवान अधिक श्रीमंत झाल्यानंतर सुख लाभतं असं तो म्हणतो, परंतु सुख त्यामुळे लाभत नाही आहे. सुखाची जी अवस्था आहे की तुम्ही ज्या मार्गाचं आचरण करत आहात त्या मार्गाच्या आचरणाने सुख निर्माण होत असतं. म्हणून भरमसाठ जरी धन असलं, भरमसाठ जरी पैसा असला तरी सुख लाभत नाही. म्हणून अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट झाल्यावरती सुख आपल्याला प्राप्त होतं, मात्र सुख त्यामुळे प्राप्त होत नाही. सुख मिळतं ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून उच्च संस्कृतीवरती ते अवलंबून आहे. आणि उच्च संस्कृतीचं आपल्याला जतन करायचं असेल तर बुद्ध आणि बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माचं जे आचरण केलं, शील समाधी आणि प्रज्ञा या तीन मार्गाचा जो अवलंब केला आणि आपलं जीवन सुसज्ज बनवलं, तर निश्चितपणे आपल्याला ही उच्च संस्कृती प्राप्त होऊ शकते आणि या संस्कृतीच्या आधारे आपल्याला सुख मिळू शकतं. याचा अर्थ असा नाही की आपण दारिद्र्य नाश करायचं नाही. दारिद्र्य नाशानंतर भौतिक सुख आपल्याला मिळेल, परंतु भौतिक सुखामध्ये आपण न राहता आपण आपलं जे सुख जे आहे हे आध्यात्मिक सुखामध्ये कसं रूपांतरित करू याची आपण अधिक आपल्या जीवनामध्ये जाणीव निर्माण करणे गरजेचं आहे. धन्यवाद.